वय, मला जास्त काय बोलायचं नाही त्याला, मी किंमतही द्यायची नाही मला जास्त. नाही पण आताच नुकताच तुमच्यावर एक आरोप झालेला आहे. मला तुम्हाला प्रश्न असा आहे की तुमच्याकडे पैसे किती आहेत, कारण का तुमच्या तुमच्याकडे गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनवर धाडी पडल्या होत्या तुमच्या, आणि ती धाड पडल्यामुळे तुमचं काहीतरी एकदम चलबिचल झालं होतं, आणि तुम्ही उद्धव ठाकरेंकडे गेलात, म्हणालात नाही आपल्याला भाजपासोबत जावं लागेल, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला भरसभेमध्ये तुमच्या. हे जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे काय आणि एकनाथ शिंदेकडे पैसे किती आहेत. ही जनता आणि लोकांचं प्रेम हीच माझी संपत्ती आहे, तेच मी कमाय, तीच माझी कमाई आहे. कोणीतरी म्हटलं होतं ना, खोकेने कंटेनर लागतात, आता हे कंटेनर वाया वाया कुठं गेले हे सगळं माहीत आहे लोकांनाही माहीत आहे आम्हालाही माहीत आहे. आणि 2 वर्षानंतर हा काय शोध लावला किंवा काय, 2 वर्षानंतर आठवलं. साहेब आम्ही सारखं ऐकतोय कंटेनर कंटेनर, नेमकी काय घटना ही कंटेनरची जरा स्पष्ट कळू द्या ना महाराष्ट्राला. कंटेनर मी म्हणालो नाही, ज्यांनी म्हटलंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. खोके आरोप आमच्यावर जे करतात खोक्यांचा, आता खोक्यांशिवाय यांना रात्रीची झोप येत नाही, उठता बसता खोके मोजल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आता त्यांनी कुठला आरोप करायचा आमच्यावर? अरे आम्हाला ना मोह ना माया, कुठली प्रॉपर्टी नाही ना काही, असे आमचे बंगले बनवायचे नाहीत ना 5-स्टार हॉटेल बनवायचे नाहीत, आम्हाला काही नाही. आम्हाला लोकांची सेवा करायची आहे, सेवा एकेच सेवा, हेच बाळासाहेबांनी दिगेसाहेबांनी एकनाथ शिंदेला शिकवलेलं आहे. त्यामुळे मला जास्त काय बोलण्याची वेळ आणि भाग पाडू नये, एवढंच माझं एक. मी मगासपासून सूचना म्हणतो, 3 गोष्टी मी अधोरेखित केल्यात. 1 लखनौची जमीन, 2 कंटेनर आणि 3 लंडन. ह्या 3 गोष्टींची गुपितं बरंच काही सांगून जातात आणि त्या सगळ्याची माहिती तुमच्याकडे आहेत, ही तुम्ही कधी बाहेर काढणार आहात? मी मगाशीच म्हटलं, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. मर्यादा तुम्हाला वाटत नाही का मर्यादा ओलांडली आता? नाही, आता तर त्यांचा बॅलन्स गेला आहे. रोज सकाळ उठता बसता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मोदीजी, अमित शाह, तुमची पात्रता काय आहे, मर्यादा काय आहे, तुमचं योगदान किती? आज देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, 10 वर्षात त्यांनी पूर्ण देश बदलून टाकला, विकासाकडे नेला, देशाची प्रगती केली, पूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं. 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कुणाला भेटेल? या देशाला लाभलाय का जेलसी? आणि तुमच्या का हे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत, मोदी द्वेषाने पीडित आहेत, यांचा बंदोबस्त आणि उपचार जनता नक्की करेल. कारण 2014 पण केला, 2019 पण केला, आता 2024 तर दारून पराभव करते. मी एक आणखीन एका मुद्द्याकडे येतो की मध्यंतरी तुम्ही काही उल्लेख केला होतात की